मालवण तालुक्यातील चिंदर गावात 3 दिवसात तब्बल 36 गुरे दगावली असून गेल्या 2 दिवसात 11 वर असलेला दगावण्याचा आकडा आता 36 वर जाऊन पोहोचला आहे। यामुळे चिंदर येथील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे। चिंदर गावातील बऱ्याच गुरांमध्ये या रोगाची लक्षणे दिसत आहेत। पशुवैद्यकीय विभागाच्या टीम चिंदर गावात कार्यरत असून गुरांवर उपचार करत आहेत। दगावलेल्या गुरांचे विच्छेदन करून पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल येणे अजून बाकी असून अहवाल आल्यानंतरच या रोगाचे कारण समोर येणार आहे। दरम्यान सोमवारी आमदार वैभव नाईक व मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर संजय गोसावी यांनी पशुवैद्यकीय पथक व शेतकरी यांची भेट घेत बाधित जनावरांची पाहणी साथीमुळे चिंदर गावातील जवळजवळ 22 जनावर दगावली आहेत आणि जवळजवळ 30 जनावर उपचार सुरू आहेत आणि संपूर्णपणे या गावातील सगळ्या यांना लसीकरण करण्याचं काम आता पशु विभागातर्फे सुरू आहे। अत्यंत चांगलं खरं तर या ही कशामुळे साथ याचा पण आता अभ्यास ही चालू आहे, सर्वेक्षण चालू आहे। निश्चितपणे ही साथ थांबवण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करतात त्या उपाययोजना प्रशासन करत आहे आणि त्याला आमचं सहकार्य आहे। आम्ही सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क ठेवून आहोत आणि निश्चितपणे जी जनावरं दगावली त्यांना सुद्धा मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। दीपक भागोजी सुर्वे, प्रभारी सरपंच चिंदर, ग्रामपंचायत चिंदर। शनिवारी सकाळी पशुवैद्यकीय आचार्याने आम्हाला कळवलं की असा असा 7 रोग आपल्या गावामध्ये आला आहे आणि आम्ही तात्काळ तिथे पोचून पाहणी केली असता हा जो हे चालू आहे गुरं अचानक त्यांना ताप येतो, गळ्याजवळ खवखव होते म्हणजे सुचतो, गळा सुचतो आणि लगेच 1-1.5 तासाच्या आतमध्ये जनावर ऑफ होते। त्यासाठी आम्ही बऱ्यापैकी तालुक्याला कळवलं, अगदी जिल्ह्याला कळवलं, त्याशिवाय आमच्या तालुका अध्यक्ष चिंदरकर साहेब यांनी काल केंद्रीय मंत्री आपले नारायण राणे साहेब यांच्या कानावरती घालून तात्काळ जिल्ह्याची टीम इथे चिंदर गावामध्ये पाठवून पूर्णपणे त्याचं अगदी गावामध्ये लसीकरण वगैरे सूचना केल्या आणि आज आम्ही पालकमंत्री यांच्याकडे आज आम्ही त्यांचं लक्ष वेधून आणखी काही उपाययोजना होतात काय त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास। सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।